सर्व मुलांना हाय आणि पालकांना माझा नमस्कार. मी विनीत कुलकर्णी. आपली इयत्ता दुसरी खेळू करू शिकू आपला विषय आहे आणि पाठ सहावा. पाठाचं नाव आहे नाट्य. आता नाट्य म्हणजे काय? नाट्य म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही टीव्हीवर वगैरे पाहिलं असेल किंवा एखाद्या कुठेतरी तुम्ही कार्यक्रमाला गेले असेल, सांस्कृतिक कार्यक्रमांना, त्या ठिकाणी नाटक वगैरे आपण पाहत असतो. पण तुम्हाला समजेल असं काय भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर नाट्य म्हणजे एखाद्या गोष्टीची ॲक्टिंग, जी ॲक्टिंग आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाहत असतो, टी व्हीमध्ये पाहत असतो, घरी पाहत असतो, म्हणजे कोणाला करताना पाहत असतो किंवा शाळेत आपल्या गॅदरिंगला पाहत असतो. मग ॲक्टिंगमध्ये नेमकं काय येतं, म्हणजे नाट्य म्हणजे नेमकं काय? तर हसणं, रडणं, रागवणं, चिडणं किंवा वेगळ्या प्रकारची इतर जे अजून हावभाव असतात ते सर्व हावभाव आपल्या चेहऱ्यावरचे जे हावभाव ते आपल्या चेहऱ्यावर दिसतात, आपल्या शरीराच्या हालचालीमधून दिसतात, त्याला म्हटलं जातं नाट्य किंवा ॲक्टिंग. तर हे सर्व नाट्य जे आहे हे आज आपण नेमकं काय आणि कसं आहे, नाट्य म्हणजे नेमकं काय काय असतं, त्याच्यामध्ये नेमकं काय काय येतं, त्याचे प्रकार कोणते असतात, हे सगळं आज आपण ह्या पाठामध्ये शिकणार आहोत.